रुचकर विनय चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कंठोळीची भाजी करतोय. इथे कंठोळी घेतलेली आहेत आपण, ही अशा प्रकारची असतात. आणि ही रानात येणारी भाजी आहे. पाऊस सुरू झाला की ही भाजी येते. ती आता आपण कशी करायची ती पाहूया. आता यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ही भाजी आपण चिरून घेणार आहोत. अशी पातळ चिरायची आहेत आपल्याला कंठोळी. कंठोळीमध्ये जर जून बी असेल तर त्या काढून टाकायच्या. जर कवळ्या बिया असल्या तर असंच बी सकटच घ्यायचं आहे. आणि जेवढी जमतील तेवढी अशी पातळ आपल्याला कंठोळी कापून घ्यायची आहे. आता हे मी विळीवर चिरते. आपण सुरीने पण कापू शकतो. ते कंठोळी चिरून झालीत. जी जून आहेत ते असे दोन भाग केलेत. ह्या बिया असतात त्या सगळ्या काढून टाकायच्यात आपल्याला. ह्या बघा. आणि त्याची अशी मी उभी चिरून घेणार आहे. इथे उभी पण चिरलेली आहे. त्या अशा प्रकारे मी चिरून घेणार आहे. त्या बघा, याच्या सगळ्या बिया निघतात. ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मगच ती घ्यायची आहेत आपल्याला वापरण्यासाठी भाजीला. इथे आता आपली चिरून झालेली आहे. पातळ गोल पण आपण चिरली आणि ही अशी उभी चिरलेली आहे. मीठ आता आपण याला चोळून घेतोय. थोडं मीठ चोळून घेतला की त्याचा थोडा हरवसपणा असा निघून जातो. थोडंसं असा चोळून घ्यायचा. आणि मीठ चोळून झाला की धुवून काढायची आहे. एक दोन तीन पाण्यातून आपल्याला छानपैकी धुवून काढायची आहेत कंठोळी. हे बघा, छानपैकी मिठाने अशी करमून घेतल्यामुळे ते बारीक बारीक त्याला सॉफ्ट असे वरती काटे असतात तर ते पण थोडे असे नरम होतात. आणि बिया पण बहुतेक काही आपण बियांसकट कापलेली आहेत कवळी असल्यामुळे त्या बिया पण धुताना निघतात सगळ्या. आता ही आपली छानपैकी मीठ चोळून झालेली आहे. आता हे दोन तीन पाण्यामधून छान आपल्याला धुवून काढायची आहेत. अशात आपण एक दोन तीन पाण्यातून धुवून काढायची. मग अशी धुतल्यावर बिया सगळ्या बऱ्यापैकी खाली बसतात. आपली आता कंठोळी धुवून झाली आहेत. एक दोन तीन पाण्यातून धुतलीत आणि जर अशा उपसून धुतलीत हे बघा केवढ्या बिया बाहेर आलेल्या आहेत. आता आपण या फेकून देणार आहोत. तर अशा प्रकारे जर कंठोळी धुवून काढली तर आपोआप बिया खाली बसतात. इथे आता मला भाजीला थोड्या मिरच्या लसूण आणि आलं बारीक करून घ्यायचं आहे. तर हे हिरव्या मिरचीवरच ही मी भाजी करणार आहे. तर लसूण पण थोडं बऱ्यापैकी घ्यायचं, आलं पण घ्यायचं. कारण ही रानातली भाजी आणि थोडी हरवस असते तर तो हरवसपणा वगैरे जाण्यासाठी आपण थोडं लसूण आलं जास्त घेऊन वापरायचं आहे. आणि आता हे मी मिक्सरला थोडं असं खरडा टाईप करून घेते. इथे भांडं ठेवलं गॅसवर, तापत तेल टाकलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी करतोय. आता इथे फोडणीला मी मेथीचे दाणे टाकते. मेथी अगदी दररोज खावी फोडणी करून. पोटात गेलेली चांगली असते. अशी मेथी काय खाल्ली आपल्याकडनं जात नाही. पण एक आपला मिश्रीचा डबा असतो त्यामध्ये एक डबी मेथीची ठेवावी. त्यामुळे फोडणी टाकली की ती सगळ्यांच्या पोटात जाते. आता आपण राई जिरं हिंग फोडणीला टाकलेलं आहे. यावर आता मी कांदा टाकते. चांगले मोठे मोठे मी दोन कांदे घेतलेले आहेत. पण भाजीचं प्रमाण आपलं जास्त आहे. कांदा मस्त असा चिरून घेतला आहे. परतून घ्यायचा आपल्याला कांदा छान. कांदा आता आपला होतोय गोल्डन ब्राऊन. जरा होऊन द्यायचा आहे. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यावरती आपण जे मिरची लसूण आलं ह्याचं क्रश केलंय ते टाकतोय. तर ह्या भाजीला कांदा ओलं खोबरं जरा थोडं जास्त प्रमाणात वापरलं की भाजी सुंदर लागते अगदी खायला. आणि हे जे लसणाचं टाकलं ते असंच आहे. थोडं असं भरड वगैरे करायचं मिक्सरला बाहेर क्रश टाईप. हे पण आता जरा आपण कांद्यावर छान परतून घेतोय. आपलं ते क्रश पण छान परतून झालेलं आहे. आता इथे मी डिशमध्ये मसाले काढलेले आहेत. तर गरम मसाला घेतलाय, हळद घेतलेली आहे, धणापूड आणि जिरं पूड घेतलेली आहे. तर जिरं आपण फोडणीला पण टाकलंय. पण आता मी अशा पावडरी जरा घरात बनवून ठेवते त्याच्यामुळे मी जिरं पूड पण यामध्ये वापरली आहे. हे पण आता परततोय. लाल मिरची पूड किंवा मी मिक्स मसाला नाही वापरणार. हिरव्या मिरचीवरच मला ही भाजी करायची आहे. मसाला आपला आता छान बघा परतून झालेला आहे. आता यावर आपण भाजी फोडणीला टाकतोय.
सुंदर अशी भाजीची ह्या चव लागते. आणि या सीझनच्या भाज्या आहेत, ह्या जरून खा अगदी करून खाव्यात नेहमीच. त्याला हलवून घ्यायचं आता व्यवस्थित. भाजी आपली छान हलवून झाले, यावर मी झाकण ठेवते ताट, आणि ताटावरती पाणी ठेवलेलं आहे. आणि जाळ एकदम बारीक करायचं आपल्याला. आणि छान अशी भाजी तिला आतल्या आहेत अशी आचेवरती, मंद आचेवरती वापेवर आपल्याला शिजू द्यायची आहे. आता चांगली 7-8 मिनटं होऊन गेली, मस्त वाफ चढले बघा, ताटावरून पण दिसते आपल्याला. आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे आता मीठ घालणार आहोत आपण. मस्त भाजी बघा खाली बसले जरा वापेने. कोल्या नारळाचा पीस आहे, खवणून घेतलेलं खोबरं आहे हे घालतोय. ह्या भाजीला ओलं खोबरं पिसून घातलं, कांदा वगैरे जरासं भरपूर घातलं, फार सुंदर अशी भाजी टेस्टी होते ही. आता बऱ्यापैकी मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. आता आपण हे सगळं छान हलवून घेणार आहोत. चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे, हे बघा सुंदरच भाजी अशी आकसलेली आहे आपली. भाजी छान हलवून झाले, पुन्हा आपण झाकण ठेवते. आता मी पाणी काढलेलं आहे ताटावरचं. आता तिला आपण 5 मिनिटाची वाफ घ्यायची आहे की आपली भाजी होणार. 5-6 मिनिटं आता झालेली आहे, सुंदरच वाफ चढले बघा. खूप छान भाजी आकसलेली आहे हे बघा, फारच सुंदर. थोडीशी आपण आता हलवून घेतोय, फार छान आहे भाजी. आता आपली झालेली आहे, किती छान अशी भाजी झाली ती बघा. आता गॅस मी बंद करते आणि भाजी सर्व करते. अशा प्रकारे आपली कंटोळीची भाजी तयार झालेली आहे. इथे मी डिशमध्ये सर्व केलेली आहे. शेजारी मस्त तांदळाची भाकरी ठेवलेली आहे, तर आता आपण त्या डिशचा आस्वाद घेणार आहोत. ही भाजी आपण चपाती भाकरी वरण भात कशावर पण खाऊ शकतो. इथे आता मी तांदळाची भाकरी ठेवलेली आहे. अशा प्रकारे ही डिश आपली रेडी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मीना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा. अशा प्रकारची रेसिपी करून बघा. नमस्कार.